नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत ना? मजेत रहा आणि अभ्यास करत रहा, कारण आता आपली परीक्षा खूप जवळ येत आहे. आपली स्कॉलरशिपची परीक्षा अतिशय जवळ येत आहे, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. त्यामुळे अभ्यास करा बालमित्रांनो आणि घरात रहा, सुरक्षित रहा. आता आपण आपल्या क्लासला सुरुवात करत आहोत. चला तर मग तयार आहात सगळे? चला मग आता आपण क्लासला सुरुवात करत आहोत. बघा, आपण मागच्या क्लासमध्ये काय बघितलं होतं? तर मागच्या क्लासमध्ये आपण भाषिक तर्कसंगती व अनुमानमध्ये भाषिक जे आहे त्यामधलं आपण नातेसंबंध बघितले, आहे ना? आपण जो तर्कसंगती व अनुमान म्हणजेच लॉजिकल व्हर्बल रिझनिंग, त्यामधलं व्हर्बल जे आहे, व्हर्बल किंवा ज्याला आपण भाषिक म्हणतो, त्यामध्ये तीन युनिट आहे, सब युनिट आहे ते भाषिकमध्ये. जसं ते भाषिकमध्ये आपण म्हणजे व्हर्बल रिझनिंगमध्ये थ्री सब युनिट बघितले होते. त्यातला पहिला बघितला आपण एज, ओके, म्हणजेच वय. दुसरा बघितला आपण रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध. आणि आता आपण थर्ड वन घेतो जो आहे इतर अदर. आता इतर अदर म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय असतं, तर ते आपल्याला पाहायचं आहे इतर अदरमध्ये काय असतं. त्यामुळे आज आपण आता जो क्लास घेणार आहोत तो क्लास आपला तर्कसंगती व अनुमान, लॉजिकल व्हर्बल रिझनिंग, त्यामधलं भाषिक, इतर किंवा अदर, हा घटक आज आपण घेणार आहोत, हा युनिट आपण आज घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं की तर्कसंगती म्हणजे काय, अनुमान काढणे म्हणजे काय, अनुमान अंदाज घेणे, आहे ना? की आपल्याला एखादी सूचना माहिती मिळते, वाचतो आपण आणि ते समजून घेतो, ती सूचना समजून घेतो, त्यावर विचार करतो, तर्क करतो आणि शेवटी मग एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो. बघा बालमित्रांनो, याच्यामध्ये काय आहे, हा जो युनिट आहे या युनिटमध्ये तुम्हाला कशाच्या आधारावर क्वेश्चन विचारणार आहेत. बघा, यामध्ये काही वेळा तुलना, घटना, नाम बदल. आता नाम म्हणजे नाव बदलायचं, हा नाम बदल, नाव बदल करतात याचं, त्याला त्याचं याला नाव देतात. हा घड्याळ, योग्य विधान म्हणजे राईट स्टेटमेंट, समजा पदावली वगैरे उपघटकातील प्रश्न विचारले जातात. बघा परत, यामध्ये काही वेळा तुलना, घटना, नाम बदल, घड्याळ, योग्य विधान, पदावली वगैरे उपघटकातील प्रश्न विचारले जातात. म्हणजे त्यात आपण बघूया याला काय काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, तर कम्पॅरिझन, तुलना, कम्पॅरिझन, एक्सेप्शन अँड इलिमिनेशन, वर्ड सबस्टिट्यूशन, क्लॉक, करेक्ट स्टेटमेंट आणि एक्सप्रेशन. तर अशा प्रकारे एवढ्या कन्सेप्टवर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात भाषिकमध्ये किंवा इतरमध्ये. नेक्स्ट काय बघू आपण, तर नेक्स्ट काय, तर तुलना करताना गणितातील च्यापेक्षा मोठी, च्यापेक्षा लहान या चिन्हांचा वापर करणं. म्हणजे जेव्हा तुम्हाला तुलना किंवा कम्पॅरिझनचे क्वेश्चन विचारले असतील तेव्हा या चिन्हाचा तुम्ही उपयोग करायचा आहे. म्हणजे यूज ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन हे जे साईन आहे ते साईन आपल्याला यूज करायचं आहे जेव्हा अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला असेल. पुढे बघू आपण, आता जेव्हा आपण क्वेश्चन सोडवू ना तेव्हा तुम्हाला हे लक्षात येणार आहे. नंतर बघा, घटनांचा योग्य क्रम समजण्यासाठी दिलेली माहिती कागदावर तक्त्याच्या स्वरूपात मांडा. बघा, जिथे त्या आपल्याला जो क्वेश्चन येणार आहे भाषिक किंवा अदरमध्ये, म्हणजे जे वर्व आहे त्यातल्या अदरमध्ये जो आपल्याला प्रश्न विचारणार आहे, तो प्रश्न आपण पहिले वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा, त्याचा क्रम लावायचा, म्हणजे त्याची सिक्वेन्स लावायचा, काय काय विचारलाय त्याचा सिक्वेन्स लावायचा आणि तो पेपरवर आपल्या त्याचं एक चार्ट तयार करायचा, तक्ता तयार करायचा. म्हणजे आपल्याला एक चार्ट तयार करावा लागतो सिक्वेन्ससाठी, ओके. नंतर आपल्याला इथे त्यांनी टिप्स दिले आहे की आपण काय काय केलं पाहिजे. एखाद्या शब्दात केलेला नाम बदल त्या शब्दाच्या पुढे बाण दाखवून नोंदवा. म्हणजे समजा आता एखाद्या शब्दात केलेला नाम बदल, आता कसं, शब्द त्यांनी सुनीताला अनिता म्हटलं, सुनीताला अनिता म्हटलं तर सुनीता लिहायचं, त्याच्या पुढे ॲरो दाखवायचा, अनिता लिहायचं. अनिताला काय म्हटलं, त्याच्या पुढे ॲरो दाखवायचं आणि लिहायचं. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित त्याचा सिक्वेन्स मांडला किंवा रिअरेंज केलं त्याला, तर तुम्हाला कळेल की आपल्याला काय फाईंड आउट करायचंय किंवा उत्तर काढण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल. नंतर बघा, घड्याळात मिनिट काटा 12 वर असेल,
तेव्हा पूर्ण वेळ बघा आपली जी क्लॉक असते त्या क्लॉक मध्ये जर 12 वर आपला मिनिट म्हणजे तो जो आवर काटा असतो मिनिट काटा असतो तो जर 12 वर असेल तेव्हा म्हणजे तो त्याला आपण आवर हँड म्हणतो ना, तर तो जर 12 वर असेल तर तेव्हा पूर्ण वेळ आणि मिनिट काटा 6 वर असेल तेव्हा अर्धी वेळ झालेली असते. हे तुम्हाला माहित आहे. समजा 12 वर जर तो मिनिट काटा असेल तर पूर्ण वाजले, 3 वाजले, पूर्ण 3 वर असेल तास काटा आणि मिनिट काटा 12 वर असेल तर आपण समजून घेतो की पूर्ण 3 वाजले, आणि मिनिट काटा 6 वर असेल तर आपण म्हणतो अर्धी वेळ झाली असेल, म्हणजे पूर्ण वेळ नाही 3:30 वाजले, म्हणजे 4 वाजायला अजून अर्धा तास वेळ आहे, म्हणजे अर्धी वेळ झाली आहे. योग्य विधान शोधताना दिलेला प्रत्येक पर्याय विधानाशी ताळून पहा. जेव्हा तुम्हाला या प्रकारचे क्वेश्चन येतील की योग्य विधान शोधताना म्हणजे जे करेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे आपल्याला, तेव्हा आपले प्रत्येक ऑप्शन त्या करेक्ट स्टेटमेंटशी जुळवून पहा, ताळून पहा म्हणजे तपासून पहा, तपासून पहा तुम्ही किती स्टेटमेंट जुळते आहे की नाही. शेवटी सांगितले पदावलीमधील ठराविक अक्षरे व चिन्हे एकत्र आणून त्यांच्या किमती भरा व सोडवा. जी पदावली दिली असते त्यामध्ये काय काय दिलं असते, काही अक्षरं दिली असते, काही चिन्ह दिले असते, ते आपल्याला एकत्र आणावं लागते आणि त्याच्या किमती भरावं लागतात आणि मग सॉल्व्ह करावं लागते. अशा प्रकारे आपण आज भाषिक किंवा इतर म्हणजे अदर या युनिटचा आज अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपल्याला टिप्स दिलेले आहेत आणि कुठल्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला कुठल्या कुठल्या याच्यावर विचारले जाणार आहे तसं बघितलं तर याचं पोर्शन खूप मोठं आहे. जसं एज होतं त्याच्यावर एजचेच प्रश्न विचारणार, रिलेशनशिप होतं त्याच्यावर रिलेशनशिपचे प्रश्न विचारणार, मात्र हा जो तिसरा आपला वर्बल मधला थर्ड वाला सब युनिट आहे याच्यावर मात्र भरपूर प्रकारच्या माहितीवर आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात. चला तर मग बालमित्रांनो आता हे सगळ्या टिप्स आपण यूज करूया, आपण आता क्वेश्चन सोडवूया. ह्या सगळ्या टिप्स यूज केल्या की तुम्हाला कळायला लागतं की कशा प्रकारे आपण क्वेश्चन सोडवले पाहिजे. जास्तीत जास्त प्रश्नांचा आता आपल्याला सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे, कारण आता दिवसेंदिवस आपले दिवस जे आहेत कमी होत आहेत परीक्षेचे, त्यामुळे आपल्याला अभ्यास वाढवायचा आहे. चला तर मग आता आपण यावरचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तुम्ही तयार आहात सगळे? सगळ्यांनी मला चॅटमध्ये लिहून पाठवा तुम्ही सगळे तयार आहात म्हणून. चला बालमित्रांनो पटापट लिहा. बघा बालमित्रांनो आता आपण क्वेश्चन सोडवायला सुरुवात करूया. आता आपण प्रश्न वाचूया बघा. वयाने प्रिय अनुपेक्षा मोठी परंतु मयंक पेक्षा लहान आहे. संस्कृती अनुपच्याच वयाची परंतु अश्विनीपेक्षा मोठी आहे, तर वयाने सर्वात मोठे कोण? बघा आता आपल्याला टिप्स जेव्हा सांगितल्या होत्या ना तेव्हा त्या टिप्समध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जी माहिती दिली असेल त्याचा तुम्ही तक्ता बनवा, बाण बनवा, चार्ट बनवा, आहे की नाही. आता तुम्ही काय करायचं बघा, एक एक ओळ बघायची. मी तुम्हाला चांगल्या टिप्स देते त्याहीपेक्षा की तुम्ही काय करायचं, एक एक ओळ बघायची. वयाने प्रियल अनुपेक्षा मोठी, एवढंच लक्षात ठेवायचं की प्रियल अनुपेक्षा मोठी आहे. म्हणजे कोण मोठं आहे? प्रियल कोणापेक्षा मोठी आहे सांगा पटापट, अनुपेक्षा. एवढं लिहून ठेवलं आपण बघा, एवढंच वाचलं आपण. वयाने प्रियल अनुपेक्षा मोठी म्हणजे अनुपेक्षा मोठी, अनुप लहान प्रियल मोठी, परंतु मयंक पेक्षा लहान आहे. अनुपेक्षा मोठी आहे परंतु जो मयंक आहे ना त्याच्यापेक्षा ती प्रियल कशी आहे, ती लहान आहे. आणि त्यामुळे मयंक हा वर सगळ्यात मोठा. बघा असं कशा रीतीने करायचं हे नीट समजून घ्या बालमित्रांनो, की सॉल्व्ह कसे करायचे क्वेश्चन, कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे म्हणजे आपले क्वेश्चन लवकर होतील आणि आपल्याला बरोबर उत्तर मिळेल. की वयाने प्रियल अनुपेक्षा मोठी, वयाने प्रियल अनुपेक्षा मोठी, मयंकपेक्षा लहान, ओके इथपर्यंत बरोबर झालं. त्याच्या पुढे काय म्हणते, संस्कृती अनुपच्याच वयाची. आता हा अनुप जो आहे ना त्याच्यात एवढी कोण आहे, त्याच्या एवढी आहे संस्कृती. दोघं सारखेच आहेत ते वयाने, सारख्याच वयाचे आहेत ते दोघं, म्हणून ते एकाच रेषेत येतील बरोबर. परंतु अश्विनीपेक्षा मोठी आहे ही संस्कृती जी आहे, अनुपची एवढीच आहे पण मात्र अश्विनी जी आहे तिच्यापेक्षा ही संस्कृती मोठी आहे, म्हणजे अश्विनी लहान आहे या दोघांपेक्षा. बघा आता बघा आता तुम्ही आता आपण जो चार्ट तयार केला तो लक्ष द्या, याच्यावरून आपण किती छान सांगू शकतो. प्रियल अनुपेक्षा मोठी आहे
पण मयंक पेक्षा लहान आहे, म्हणजे मयंक मोठा सर्वात, संस्कृती अनुपची एवढीच आहे पण अश्विनी पेक्षा मोठी आहे. बघा आपला लागला सिक्वेन्स. आता आपल्याला माहित आहे की सर्वात मोठं कोण आहे, मग सर्वात मोठं मयंक आहे आणि सर्वात लहान कोण आहे, अश्विनी आहे. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर वयाने सर्वात मोठे कोण, मग कोण आहे सर्वात मोठं वयानं, वयानं सर्वात मोठा आहे मयंक. आणि त्यामुळे जी आन्सर शीट आहे त्यामध्ये 3 नंबरला आपण बबल करणार आहोत. ओके बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऍट विच नंबर डज द मिनिट हँड पॉइंट्स व्हेन द टाइम इज 15 मिनिट्स टू 3 म्हणजे 3 वाजायला 15 मिनिट कमी आहे. चला काढू पटकन, आपण घड्याळ काढू पटकन, क्लॉक काढू. कंडिशन काय असते, कोणत्या कोणत्या काढायची ती बघून घ्यायची. काय म्हणते तो, 15 मिनिट्स टू 3 म्हणजे आपला हा जरासा इकडे राहणार आहे, 3 वर नाही राहणार, कारण 3 झालेच नाहीत ना, त्यामुळे जो तास काटाय तो 3 जवळपास राहणार आहे. आणि इकडे किती मिनिट बाकी आहे, 15 मिनिट बाकी आहे ना 3 वाजायला. मग त्यांचं म्हणणं काय आहे की अशा वेळेस मिनिट काटा कुठं असणार आहे की नाही. बघा तो कुठं असणार आहे, तो 9 वर असणार आहे ना. आता इतकं सोपं आहे. आणि तुम्हाला जर काढायचं असेल अजून समजा समजलं नाही, तर समजून घ्यायचं की प्रत्येक जे मिनिट आहे त्याच्यामध्ये 5 मिनिटचं अंतर असतं. हे तुम्हाला माहिती आहे किती किती मिनिटचं अंतर असतं, 5 मिनिटचं अंतर असतं. ते जरी तुम्ही काउंट केलं सगळं तरी तुम्हाला मिळेल की हे पूर्ण किती होतील, ते पूर्ण 45 होतील. इथपर्यंत जर काउंट केले ना तुम्ही मिनिट 5 पकडून, तर ते 45 होतील. आणि त्याला जर डिवाइड आपण 5 केलं, कारण 5 आहे ना, प्रत्येक 5 प्रत्येक नंबरमध्ये 5 अंतर दिसतं तुम्हाला आहे ना. समजा 12 to 1 गेला तर 5 इकडे पण 5 असे जर तुम्ही 9 पर्यंत गेला तुम्हाला 45 मिळतील. त्याला जर आपण 5 डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 9. आणि तसं पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जेव्हा 15 मिनिट्स टू 3 असतं म्हणजे 3 वाजायला 15 बाकी आहे, तेव्हा आपला मिनिट काटा हा 9 वर असतो. इतकं सोपं आहे. ओके समजलं बालमित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा पुढचा क्वेश्चन बघूया बालमित्रांनो. आपण बघा क्वेश्चन काय आहे ते सुरुवातीला बघूया आपण. बघा पिंटूला सिनेमा पाहायला तसेच पुस्तक वाचायला आवडते. बघा पिंटू आहे हा, त्या पिंटूला काय आवडतं, सिनेमा आणि पुस्तक. ओके चिंटूला, दुसरा चिंटू आहे बघा, चिंटूला प्रवास करायला व संगीत ऐकायला आवडते. ओके मिंटूला, तिसरा मिंटू आहे, सिनेमा पाहायला व पुस्तके वाचायला व संगीत ऐकायला आवडते. अरे वा, याला तीनही गोष्टी आवडतात. नंतर आहे गिंटू, गिंटूला संगीत ऐकायला व प्रवास करायला आवडते. तर जास्तीत जास्त लोकांना प्रिय असलेला छंद कोणता, म्हणजे सर्वात जास्त कोणाला काय आवडतं, जास्त कुठली हॉबी आहे सगळ्यांची. बघा आता आपण सिनेमा पाहिला तर पिंटूला आवडतो सिनेमा, मिंटूला आवडतो. प्रवास पाहिला तर प्रवास चिंटूला आवडतो प्रवास इकडे, आणि गिंटूला आवडतो. मात्र तुम्ही जर एक मायन्यूटली बघितलं ना तर संगीत हा शब्द तुम्हाला जास्त वेळा आलेला दिसेल. बघा बाकी शब्दांपेक्षा संगीत हा शब्द जास्त वेळा आलेला तुम्हाला दिसेल. पुस्तक पाहिलं तर ते पण पुस्तक दोनच वेळा आलेला आहे पुस्तक शब्द. सिनेमा पुस्तक 2 वेळा आलेला आहे. प्रवास पुस्तक शब्द सुद्धा 2 वेळाला आलेला आहे. बघा इथे एक प्रवास आपण काउंट करू, पुस्तक 1 इथे आहे, दुसरं पुस्तक इथे आहे, झाले संपले पुस्तक. प्रवास पाहिला तर प्रवास 1 इथे आहे, 1 इथे आहे, 2 झाले. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त जो शब्द दिसतोय तो संगीत आलेला दिसतोय. आणि यावरूनच लक्षात घ्यायचं की संगीत हा छंद जास्तीत जास्त लोकांचा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. तुम्ही तसंही केलं, लावणी घेतलं की प्रवास किती लोक, सिनेमा किती लोक, संगीत किती लोक, पुस्तक किती लोक, तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोपं देता येईल. पुढचा क्वेश्चन बघा.
काऊ, स्नेल, डॉग, डियर अँड टॉर्टाई. बघा कोण 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 आहेत, लक्षपूर्वक लक्ष द्या बालमित्रांनो. इथे बघा सगळ्यांचे नावं घेते मी. बघा काऊ, स्नेल, डॉग, डियर अँड टॉर्टाई पार्टिसिपेटेड इन अ रनिंग कॉम्पिटिशन इन द ऑर्डर ऑफ देअर स्पीड हू विल बी द लास्ट. बघा हे लक्ष ठेवायचं, काय विचारलं, लास्ट विचारलं, फर्स्ट नाही. आता इतक्या लोकांनी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलाय, रनिंग कॉम्पिटिशन आहे, आणि त्यांचे जर स्पीड पाहिलं आपण, आता जर स्पीड पाहिलं तर सर्वात जास्त स्पीड कोणाचा राहणार आहे, सर्वात जास्त तो डिअरचा राहणार आहे. सर्वात जास्त डिअर धावू शकतो, रनिंग करू शकतो. त्यानंतर डॉग, ओके, त्यानंतर काऊ, आणि त्यानंतर काऊ नंतर टॉर्टाइज, टॉर्टाइज त्याच्यानंतर स्नेल. स्नेल ही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, छोटी गोगलगाय आहे ना, हरिण, कुत्रा, गाय, कासव आणि गोगलगाय. तर सर्वात कमी स्पीड कोणाचा असेल, स्नेलचा असेल, या सगळ्यांचा त्याच्यापेक्षा जास्त असेल, आणि म्हणून सगळ्यात शेवटी कोण राहणार आहे, त्यांच्या स्पीडनुसार लास्ट कोण राहणार आहे, तर ती राहणार आहे बिचारी स्नेल, आहे ना. आणि म्हणून आपलं सुद्धा उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 2, ज्याला आपण बबलिंग करत आहोत. ओके, आन्सर शीटमध्ये करतोय क्वेश्चन सोडवल्यावर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया बालमित्रांनो. बघा बालमित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. ओके, बघा एका नाट्यगृहात 200 खुर्च्या अनेक ओळींमध्ये मांडलेल्या आहेत. बघा एक नाट्यगृह आहे जिथे नाटक पाहायला जातो आपण, त्या नाटक पाहायला जाणारे जे नाट्यगृह म्हणतात त्याला, जिथे नाटक लागतात त्याला नाट्यगृह म्हणतात. तर त्या नाट्यगृहात 200 खुर्च्या अनेक ओळींमध्ये मांडलेल्या आहेत, अशा ओळीमध्ये मांडलेल्या आहेत. आता पाहते साध्या सुद्धा मांडलेल्या नाहीत, तर काय आहे, लाल, पिवळा, निळा, हिरवा, नारंगी व जांभळा या रंगाच्या खुर्च्या याच क्रमाने शेजारी शेजारी आहेत. बघा हा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 नंबर, 6 रंगाच्या, 6 वेगवेगळ्या रंगाच्या खुर्च्या ह्या जवळजवळ शेजारी शेजारी जवळजवळ आहे. तर आता खरा प्रश्न विचारलाय बघा, 100 क्रमांकावर असलेली खुर्ची कोणत्या रंगाची असेल. बघा आता हे क्वेश्चन किती मोठा दिसतो तुम्हाला, या आधी आपण चिंटू मिंटूचा पाहिला तर तो पण किती मोठा क्वेश्चन दिसला, पण असे मोठे क्वेश्चन असले तर घाबरून जायचं कारण नाही, त्याचं उत्तर मात्र अतिशय सोपं असतं. म्हणजे एखादा आपण पर्वत पोखरायचा आणि त्याच्यातून उंदीर निघायचा, म्हणजे एखादा मोठी टेकडी आपण उखरून काढायची आणि त्याच्यात काय सापडते आपल्याला, तर उंदीर. त्यासारखं आहे हे, की मोठे मोठे प्रश्न आहेत पण उत्तर शोधायला गेलं तर एकदम सोपं. मग अशी जसं चिंटू मिंटूच्यामध्ये तुम्ही काय बघितलं होतं, की संगीत पाहिल्या बरोबरच लक्षात येतं, तसंच हा पण प्रश्न आहे. आता बघा आपण बघूया की एवढे रंगाच्या खुर्च्या आहेत, म्हणजे 6 कलरच्या खुर्च्या आहेत, आणि आपल्याला शोधून कोणती काढायची आहे की 100 नंबरवर कोणती आहे, टोटल किती आहे 200. आता सरळ सरळ गेस करायचं की जे आपल्याकडे 100 चेअर्स आहे नंबरवर आपल्याला शोधून काढायचं आहे, आणि 6 ग्रुपिंग केलेलं आहे की नाही, 6 चेअरचं ग्रुपिंग केलेलं आहे, आणि 100 नंबरला कोणती चेअर येणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग सरळ सरळ काय करायचं, 100 6 डिवाइड करायचं. बघा 100 जर आपण 6 डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं, आपल्याला मिळतं 16, म्हणजे 6 6 16 ग्रुप आहेत पूर्ण. ओके, आता 6 6 16 ग्रुप झाले आपल्याकडे, म्हणजे 16 ग्रुप झाले, तर आपल्याला समजा 16 ग्रुप झाले आपल्याकडे, आणि त्याला जर आपण मल्टिप्लाय केलं 6 आपल्याला मिळते 96, म्हणजे 96 चेअरपर्यंत आपण पोहोचतो. समजलं का तुम्हाला एवढं, समजलं, 96 चेअरवर आपण पोहोचलो तर जो शेवटचा रंग आहे जांभळा, हा जांभळाच रंगाची चेअर इथे असणार आहे 96 नंबरला, जांभळ्या रंगाची, कारण 6 चे ग्रुप केले, 6 चे ग्रुप केले, त्या बघा त्याला 100 डिवाइड केलं 6 16 आले, म्हणजे 16 ग्रुप आले, 16 जर 6 आपण मल्टिप्लाय केलं तर 96 चेअर आपल्याला मिळाल्या.
म्हणजे 96 नंबरवर जी आहे ती जांभळ्या रंगाची चेअर असणार आहे. मग 97, 98, 99 आणि 100. आता ह्या फॉर्मा पाहावं लागेल. आता बघा, आता इथे जांभळा क्लोज झालं, मग इथे परत लाल, नंतर पिवळा, कारण त्या सिक्वेन्सनी ठेवलेल्या आहेत, या सिक्वेन्सनी ठेवल्या आहेत, नंतर निळा आणि नंतर हिरवा. म्हणजे बघा, हंड्रेडला कोणत्या रंगाची खुर्ची आहे? हंड्रेडला हिरव्या रंगाची खुर्ची आहे. बघा, तुम्हाला हे नाही समजलं तर सरळ सरळ सिक्स सिक्स चे ग्रुप आहेत की नाही. मग सिक्स सिक्स चे ग्रुप 10 ग्रुप कधी होतील, कुठे होतील? 10 ग्रुप 60 वर होती, 60 वर होती, है ना. आता 60 मध्ये मग तुम्ही अजून 6 मिळवले, है ना, अजून 6 मिळवले. असं जर बेरीज करत गेला तरी तुम्हाला आन्सर येतो. पण हे जर पटकन आन्सर काढायचं असेल तर त्यासाठी हे खूप सोयीचं आहे की 100 डिवाइड करायचं 6 ने, कारण 6 ग्रुप आहे, 6 कलर आहे, आपल्याला 16 मिळतील. मग 16 मल्टिप्लाय करायचं 6 ने, 96 नंबरच्या चेअर पर्यंत आपण पोहोचतो. मग 97, 98, 99 आणि 100 अशा रीतीने 100 ग्रीन कलरची म्हणजेच हिरव्या रंगाची चेअर असणार आहे. म्हणून आपण 3 काय करतोय, गोल करतोय, डार्क करतोय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. एफ एज वेल एज के इज लाइटर दॅन पी. बघा, एफ आणि हा के, हे दोघे जण लाइटर आहेत. कोणापेक्षा? पी पेक्षा. म्हणजे पी हा चांगला हेवी असला पाहिजे. हे दोघे जण लाइटर आहेत. एफ एज वेल एज के, एफ एज वेल एज के लाइटर दॅन पी. पुढे काय म्हणते बा, बी इज हेवियर दॅन पी. बी जो आहे ना, बघा इथे घेते मी, या साईडला घेते, म्हणजे तुमचे जास्त लक्षात येईल बालमित्रांनो. ओके, एफ आणि के हे लाइटर आहेत, दोघे लाईट आहेत. कोणापेक्षा? पी पेक्षा. मात्र हा जो बी आहे ना, बी इज हेवियर दॅन पी. बी मात्र या पी पेक्षा हेवियर आहे. मग आता त्यांनी विचारलंय हु इज द हेवीएस्ट. मग कोण हेवीएस्ट आहे? बघा, पी च्या पेक्षा लाइटर आहे आणि पी पेक्षा हेवियर हा आहे. म्हणजे सर्वात हेवियर कोण आहे? तर सर्वात हेवियर आहे बी, आणि ते आहे आपलं ऑप्शन नंबर 3. म्हणजे आपण आता ऑप्शन नंबर 3 आन्सर शीट मध्ये बबल करूया. समजलं बालमित्रांनो? खूपच सोपा आहे हा, आहे की नाही. फटाफट बघा पुढला क्वेश्चन बघूया. तांबड्या रंगाला नारंगी, नारंगीला पिवळा, पिवळ्याला हिरवा, हिरव्याला निळा आणि निळ्याला जांभळा म्हटले तर मध्यान्हीचा सूर्य कोणत्या रंगाचा असतो? आता हे कोणत्याही रंगाला कोणता रंग म्हणू शकतात, त्याला नाम बदल असं म्हणतात. जे आपण बघितलं की नाम बदल काय करा, म्हणजे वेगळं नाव द्यायचं. तांबड्याला त्यांनी नारंगी दिलं, तर त्यांनी प्रश्न महत्वाचा आहे की मध्यान्हीचा सूर्य कोणत्या रंगाचा असेल. यासाठी तुम्हाला मध्यान्हीचा सूर्य कोणत्या रंगाचा असेल ही माहिती असणं आवश्यक आहे. तर मध्यान्हीचा सूर्य जो असतो तो पिवळ्या रंगाचा असतो. कोणत्या रंगाचा असतो? पिवळ्या रंगाचा. आणि सकाळी पहाटेचा जो सूर्य असतो तो तांबड्या रंगाचा. तांबडं फुटलं म्हणतात ना, तांबडं फुटलं म्हणजे तांबड्या रंगाचा असतो. सकाळी पहाटे पहाटे, एकदम पहाटे तुम्ही झोपले असता तेव्हा, आहे की नाही, तेव्हा नाही तर बघा रंग सूर्याचे. आणि संध्याकाळीचा तो लालसर असतो, संध्याकाळचा. म्हणून मध्यान्हीचा, मध्यान्ह म्हणजे दुपार, मध्यान्ह म्हणजे दुपार, दुपारच्या जो सूर्याचा रंग तो पिवळा असतो. मग आता पिवळ्या रंगाला काय म्हटलं आहे? बघा, पिवळ्याला काय म्हटलंय? हिरवा म्हटलंय. पिवळ्याला काय म्हटलंय? हिरवा. मग जर मध्यान्हीचा रंग पिवळा असेल तर तो आता कोणता रंग आहे? तो पिवळा म्हणजे तो हिरवा आहे. म्हणजे पिवळा उत्तर लिहायचं असेल तर तो हिरवा आहे सध्या, त्यामुळे आपल्याला हिरवा हे आपलं उत्तर आहे. कारण मध्यान्हीचा सूर्य कसा दिसतो? पिवळा दिसतो. आणि इथं मात्र या प्रश्नामध्ये पिवळ्याला हिरवा म्हटलाय आणि म्हणून तो हिरवा आहे. तर आता हिरवा ऑप्शन नंबर 3 आपण आन्सर शीट मध्ये बबल करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ शर्ट मीन्स ट्राउझर, ट्राउझर मीन्स कॅप, कॅप मीन्स सॉक्स, व्हॉट डज वन पुट ऑन द हेड. डोक्यावर आपण काय घालणार? बघा, इथे पण त्यांनी नावात बदल केलाय. शर्टाला ट्राउझर म्हटलंय, ट्राउझरला कॅप म्हटलं, कॅपला काय म्हटलंय? सॉक्स. कॅपला सॉक्स म्हटलं आहे. कॅप आपण डोक्यावर घालतो आणि म्हणून आता कॅपला जर सॉक्स म्हटलं तर आता आपल्याला सॉक्स डोक्यावर घालावं लागतील आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. बघा बालमित्रांनो, असे क्वेश्चन तुम्हाला खूप जास्त सोडवावे लागणार आहेत.
जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकी जास्त ते तुम्हाला समजतील आणि तुम्हाला ते इझी गोईंग जातील. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करायची. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन, पुढील पैकी घड्याळातील अयोग्य वेळ कोणती, म्हणजे रॉंग टाइम कुठला याच्यामधला दिलेल्या याच्यामधला रॉंग टाइम कुठला आहे. 7:30 बरोबर आहे, 12:50 बरोबर आहे, 2:65 शक्यच नाही, 65 होणार आहे का, 60 मिनिटचा 1 आवर होतो त्यामुळे 5:65 होणारच नाही, 65 मिनिट कधी येतच नाहीत आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 हे रॉंग आहे, हे रॉंग वेळ आहे किंवा अयोग्य वेळ आहे. बघा अशा प्रकारे हे आपण सॉल्व केले. आता तुम्ही पण पटापट याचे उत्तर मला सोबत सोबत चॅटमध्ये द्या. समजत आहे सगळ्यांना बालमित्रांनो? डू यू अंडरस्टँड बेटा? बघा बालमित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बैलगाडीला विमान म्हटले, विमानाला जहाज म्हटले, जहाजाला सायकल म्हटले, सायकलला रेल्वे म्हटले व रेल्वेला मोटर कार म्हटले तर रुळावरून कोणते वाहन धावे. आता बघा हे कशालाही काही म्हणू शकतात. आता आपल्याला हे माहित पाहिजे की रुळावरून कोणतं वाहन जाणार. सांगा मला सगळ्यांनी चॅटमध्ये लिहून पाठवा की रुळावरून कोणतं वाहन धावल, रुळावरून काय चालते, ट्रॅकवरून सांगा. बरोबर आहे तुमचं, व्हेरी गुड, शाबास ऑल ऑफ यू, वेल डन बेटा. की रेल्वे धावते रुळावरून, मग आता रेल्वेला काय म्हटलंय, रेल्वेला मोटार कार म्हटलंय. आता रेल्वेला मोटार कार म्हटलंय म्हणून रुळावरून कोण धावेल, मग रुळावरून कोण धावेल, मोटार कार धावेल आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. बघा इथे काहीच जास्त काम करायचं नाहीये तुम्हाला, तुम्हाला काहीच जास्त काम करायचं, एवढं मोठं दिसतंय प्रश्न पण जास्त घाबरून जायचं काम नाही. प्रश्न काय विचारलाय, रुळावरून कोणते वाहन धावे, रेल्वे धावते, रेल्वेला काय म्हटलंय, मोटर कार, मग पटकन मोटर कार, बाकीचं एवढं काही मसाला पाहायचं काही गरज नाही. पुढला क्वेश्चन बघूया. इथे स्टेटमेंट दिलेले आहे, दोन स्टेटमेंट आहे ए आणि बी. कुठला स्टेटमेंट, स्टेटमेंट ए इज सम बॉईज इन अ व्हिलेज लर्न कम्प्युटर्स, म्हणजे काही खेड्यातील काही मुलं कम्प्युटर म्हणजे संगणक शिकत आहेत. ऑल कॉम्प्युटर लर्निंग बॉईज गो अब्रॉड, जे कॉम्प्युटर शिकत आहेत ते परदेशात जात आहेत, अब्रॉड म्हणजे परदेशात. कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष काय पहा. सी ऑल बॉईज इन द विलेज गो अब्रॉड. डी सम म्हणजे पहा, सगळे मुलं हे खेड्यातले सगळे मुलं हे परदेशात जात आहेत, दुसऱ्या देशात, परदेशात. हा सम कॉम्प्युटर लर्निंग बॉईज इन द विलेज गो अब्रॉड, काही कॉम्प्युटर शिकणारी मुलं परदेशात गेली आहेत. तर ह्याच्यावरून मी कन्क्लुजन काढलेलं असते. आता ह्याच्यावरून जर आपण कन्क्लुजन काढलं तर खेड्यातले सर्वच मुलं काही कॉम्प्युटर शिकत नाही आहेत त्यामुळे सर्वच काही ते परदेशात जाणार नाही. खेड्यातले काही मुलं कॉम्प्युटर शिकत आहेत आणि तेच मुलं परदेशात जात आहेत, म्हणजे सम कॉम्प्युटर लर्निंग बॉईज इन द विलेज गो अब्रॉड. हे तर चुकीचंच आहे ना, ऑल बॉईज इन द विलेज गो अब्रॉड, सगळे खेड्यातले मुलं परदेशात जातील का, नाही. कारण सगळे मुलं कॉम्प्युटर शिकत नाही, काही मुलं कॉम्प्युटर शिकत आहे म्हणून काहीच मुलं अब्रॉडला जातील जे कॉम्प्युटर लर्निंग करत आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी इज अवर राईट आन्सर आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे डी करेक्ट आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 ला आपण आन्सर शीटमध्ये बबल करणार आहोत. ओके, कळलं बेटा, इतकं सोपं आहे स्टेटमेंट आणि कन्क्लुजन, फक्त नीट समजून घ्यायचं. तर त्यांनी पहिलेच सांगितलं आपल्याला की माहिती वाचा, समजून घ्या आणि मग काय करा की त्याचा विचार करा, मग तर्क लावा आणि शेवटी निष्कर्ष काढा, शेवटी उत्तर काढा. ओके बेटा, चला नेक्स्ट बघूया. आणखी बघा बालमित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. घड्याळातील तास काटा व मिनिट काटा, पुढील पैकी कोणत्या वेळी काटकोनात असतात, म्हणजे 90 डिग्रीचा जो अँगल आहे राईट अँगल हा केव्हा होतो, म्हणजे जेव्हा क्लॉक मधला जो अवर हँड आहे आणि मिनिट हँड आहे यांच्या वेळेस कोणत्या वेळेस ते राईट अँगल मध्ये येणार. आता इथे दिलंय आपल्याला ऑप्शन 6 वाजता. आता 6 वाजता तुम्हाला माहित आहे 6 वाजता कशी स्थिती असते काट्यांची, सरळ सरळ 6 वर आणि 12 वर म्हणजे अशी उभी असतात ते, आहे ना. 12 वाजता सुद्धा कशी असतात, तिथंच असतात दोघही, आहे ना. इथे हे सरळ एका रेषेत असतात 6 वाजता 12 वाजता, इथे सरळ सरळ रेषेत असतात दोन्ही दोन्ही काटे, मिनिट काटा आणि तास काटा. 3:30 वाजता मिनिट काटा तो 6 वर असतो आणि हा जो आहे तास काटा हा 3 आणि 4 मध्ये, म्हणजे आपण असा पकडूया त्याला थोडं. ओके, हा तास काटा असतो म्हणजे तो
तीन आणि तीनच्या पुढे असतो, तीन आणि चारच्या बरोबर मध्ये असतो. आता 9 वाजता, 9 वाजता काय असते, 9 वाजता हा मिनिट काटा आणि हा सॉरी हा तास काटा आणि हा मिनिट काटा, हा तास काटा आणि मिनिट काटा. बघा आता हे 6 वाजता, 12 वाजता, 3:30 वाजता आणि 9 वाजता कोणत्या वेळेस तुम्हाला राईट अँगल दिसत आहे? सरळ सरळ आहे, आपल्याला 9 वाजता राईट अँगल दिसत आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. 9 वाजता सरळ तुम्हाला राईट अँगल दिसत आहे, 90 अंशाचा म्हणजेच काटकोन दिसत आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, इफ एम डिवायडेड बाय एम इज इक्वल टू टी, व्ही मल्टीप्लाय बाय बी इज इक्वल टू एच, डी डिवायडेड बाय जे इज इक्वल टू झेड, टी मल्टीप्लाय बाय एच बरोबर इज इक्वल टू पी, देन व्हॉट इज एम इज इक्वल टू बी डिवायडेड बाय एम इज इक्वल टू व्ही. आता बघा यम, आता इथे कसं घेतलंय त्यांनी बघा, हे उलट केलंय है ना, यम यम केलेलं आहे. आता इथे आपण सरळ करायचं, त्यांनी आपल्याला विचारलं ना, तर त्याच्या पुढे आपण काय करायचं बघा, नेक्स्ट काय करायचं की हे जे आहे ना यम हा आणि हा यन, यम आणि एम आणि बी घेतलाय ना, इथे मल्टिप्लाय त्यांनी आपल्याला इथे उलटे केलाय, तिथे सरळ आहे. म्हणजे तसं पाहिलं तर ते काय आहे, ते आहे एम डिवायडेड बाय एन. आपण आता त्याला उलट करूया कारण भागाकार करायचा आहे ना आपल्याला, म्हणून आपण त्याला उलट करूया, एम डिवायडेड बाय एन इंटू बी मल्टिप्लाय बाय बी असं येईल आपलं. बघा आपण जर ते सोडवलं तर आपलं असं आन्सर येणार आहे की नाही. बघा आता जर तुम्ही यम डिवायडेड बाय एन आहे तर तो काय आहे, टी आहे, तो काय आहे, टी आहे, आणि बी डिवायडेड बाय व्ही म्हणजे हा हा एच आहे, हा काय आहे, एच आहे. म्हणजे आपलं काय झालं पुढे, त्या तिसरी स्टेप काय झाली आपली, टी डिवाइड मल्टीप्लाय बाय एच. आता टी मल्टीप्लाय बाय एच म्हणजे काय आपला, म्हणजे पी आहे, त्याचा आन्सर पी आहे. म्हणजे टी मल्टीप्लाय बाय एच इज इक्वल टू पी, आणि म्हणून आपल्या याचा आन्सर काय येणार आहे, पूर्ण याचं पी, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. बघा किती सोपं आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त तुम्ही काळजीपूर्वक तो प्रश्न सॉल्व केला तर तुम्हाला तो नक्की लक्षात येईल. बघा आता पुढलं बघा क्वेश्चन, विधान आहे. तर स्टेट जसं आपण इंग्लिशमध्ये बघितलं स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, सेम असंच आहे. इथे स्टेटमेंट काय पहा, दर 3 वर्षांनी गावच्या नदीला पूर येतो. सेकंड स्टेटमेंट काय आहे, 15 वर्षापूर्वी गावच्या नदीला पूर आला होता. आता हे 2 स्टेटमेंट आहे. दिलेल्या विधानाच्या आधारे पुढील पैकी कोणते अचूक अनुमान काढता येते. आपल्याला आता कन्क्लुजन करायचं आहे, कोणतं काढायचं आहे, 4 कन्क्लुजन दिलंय, त्यातलं आपल्याला योग्य कन्क्लुजन शोधून काढायचंय. एक आहे नदीला पुढच्या वर्षी पूर येईल, दुसरं आहे मागच्याच वर्षी नदीला पूर येऊन गेला, तिसरं आहे या वर्षी नदीला पूर येईल, आणि चौथं आहे आता दर 15 वर्षांनी नदीला पूर येईल. पहिलं काय म्हटलंय की दर किती वर्षांनी, इथे घेऊया आपण दर 3 वर्षांनी काय होतो, नदीला पूर येतो, गावातल्या नदीला 3 पूर म्हणजे गावातल्या नदीला दर 3 वर्षांनी पूर येतो. ओके, हे क्लिअर. 15 वर्षापूर्वी येऊन गेला, आता 15 वर्षापूर्वी येऊन गेला, 15 वर्षापूर्वी येऊन गेला, त्याच्यानंतर मग 12 वर्षांना आला, 12 वर्षापूर्वी आला असेल, त्याच्यानंतर 12 नंतर 3 परत 9 वर्षांना आला असेल, 3 वर्ष ना, 15 नंतर 12व्या वर्षी आला, 12व्यानंतर 9व्या वर्षी आला असेल, नंतर 6व्या वर्षी आला असेल, नंतर 3र्या वर्षी आला, है ना. आता 3 वर्ष होऊन गेले या घटनेला 15 वर्षापूर्वी म्हटल्यामुळे, म्हणजे आता 3 वर्ष होऊन गेले, तर आता या वर्षी 3 वर्ष होऊन गेले म्हणजे नदीला पुढच्या वर्ष, नदीला पुढच्या वर्षी पूर येईल का, नाही या वर्षीच नदीला 3 वर्ष झाले पूर येण्याला, हे पाहिजे ते 3 वर्ष झाले, 15 वर्षापूर्वी येऊन गेला, त्याच्यानंतर 12व्या वर्षी आला, नंतर मग 9व्या वर्षी आला, मग 6व्या, आता 3र्या. तर 3र्या म्हणजे जे सध्या चालू आहे त्या वर्षी नदीला पूर येईल, 3र वर्ष इथं आहे ना, म्हणून या वर्षी नदीला पूर येईल, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. 3र्या नंबरचं ऑप्शन हे आपलं योग्य उत्तर असल्यामुळे
आपण उत्तर पत्रिकेमध्ये 3 नंबरच्या ऑप्शनला डार्क करूया, पेनाने व्यवस्थित डार्क करूया। बघा बालमित्रांनो, अशा प्रकारे आपण क्वेश्चन घेतले, काही मराठीतले घेतले, काही इंग्लिश मधले घेतले, दोन्ही याच्यातले घेतले। मला तर तुम्हाला सगळेच क्वेश्चन सॉल्व करून द्यावेसे वाटतात, पण तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट आला पाहिजे, तुम्हाला पण होमवर्क असलं पाहिजे, आणि म्हणून उरलेले जे काही क्वेश्चन असतात पुस्तकामध्ये तर ते तुम्हाला सॉल्व करायचे असतात। असाइनमेंट जे उरले आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे, तरच तुम्हाला कळेल की आपल्याला समजलं की नाही समजलं। मॅडम, मी तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या टॉपिकवरचा एक एक क्वेश्चन घेऊन सॉल्व करून दाखवलेला आहे, त्यामुळे आता कुठला टॉपिक राहिला नाही की तो तुम्हाला सॉल्व करून दाखवला नाही। तर तुम्ही आज काय करायचं की आपला हा जो आहे अदर वर्बल म्हणजे भाषिक मधला जो अदर आहे, त्यामध्ये जे तुलना आपण बघितलं होतं, घड्याळ, हे जे सगळे स्टेटमेंट, हे सगळे जे याच्यावर आधारित प्रश्न आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे। तुम्हाला एक तर तुमच्या टीचरला पाठवायचे आहे, एक तर मला पाठवायचे, एक तर तुमचे एल्डर ब्रदर्स आहे त्यांच्याकडून सोडून घ्यायचे किंवा पेरेंट्सकडून सोडून घ्यायचे। आता काही मुलं जे आहेत ना, ती मला रेग्युलरली त्यांचं होमवर्क पाठवतात, जसं सोहम पाठवतो मला, ती तिशा पण पाठवते मला, आणि आमचा प्रसाद पण पाठवतो। म्हणजे हे काही मुलं अशी आहेत, अजून मुलं पाठवतात मला, तर ते असे मुलं आहेत की ते रेग्युलरली मला होमवर्क पाठवतात। तर तुम्ही सुद्धा होमवर्क पाठवा केलेलं। ओके बेटा, सगळ्यांना आता सगळे माझे लिटिल फ्रेंड्स आहेत, छोटे छोटे दोस्त, लिटिल फ्रेंड, त्या सगळ्यांना आता बाय बाय बाय।